मित्रांनो, आपण आपलं दररोजचं जे आयुष्य जगत असतो त्या आयुष्य जगत असताना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जातो. कुणाला पैशाची अडचण असेल, कुणाला नातेसंबंधाची अडचण असेल, तर कुणाला कोणती तर कुणाला कोणती, अशा बऱ्याचशा अडचणींमधून आपण दररोज जात असतोय. मग ह्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत ह्या जर मी सांगत बसलो तर त्या कधीही संपणार नाही. पण त्याच ठिकाणी ह्या अडचणी आपणाला आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्या कशा हाताळाव्यात आणि त्यामधून आपण एकदमच चांगल्या पद्धतीनं बाहेर कसं पडू शकतोय हे जर तुम्ही मला विचारलं तर हे मी तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीनं सांगू शकतोय. आणि मी पैज लावून सांगतोय, जर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला असे काही मार्ग भेटतील की ज्याच्यामधून तुमच्या आयुष्यात येणारी कोणतीही अडचण तुम्ही अगदी सहज आणि अलगदपणे सोडवू शकताय. चला तर मग तुमच्या आयुष्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा असतात किंवा त्या अडचणी आल्यानंतर तुम्हाला काय करता येतं. तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती येऊ द्या किंवा कोणतीही अडचण येऊ द्या, त्यामध्ये तुम्हाला दोन मार्ग असतात. आता ते दोन मार्ग कोणते असतात? एक तर तुम्ही त्या अडचणीपासून पळून जाऊ शकताय किंवा दुसरा त्या अडचणीचं काय करू शकताय की तुम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकताय. आता ह्यातला जो पहिला मार्ग आहे, प्लीज मित्रांनो, हा पहिला मार्ग अवलंबू नका. आलेल्या अडचणीपासून दूर पळून जाणे म्हणजे त्याहूनही मोठ्या अडचणीत जाऊन पडणे हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल मित्रांनो, किंवा तुम्ही बऱ्याच वेळा हे अनुभवलंही असेल. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बऱ्याचशा ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडीअडचणी येत आहेत त्या सोडवण्यामध्ये नक्कीच त्यांना मदत होईल. आणि शेवटी इतकंच म्हणेल, लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. धन्यवाद.